नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। 16/2/2023 रोजी आलोचनामे श्री सुनील नेमिनाथ लांबकामे, वय वर्ष 57 वर्ष, पद सहाय्यक अभियंता सोलापूर महानगरपालिका, यांना 13,000 रुपयाची लाच मागणी केली आणि 13,000 रुपये स्वीकारल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील तक्रारदार हे महानगरपालिकेचे ठेकेदार आहेत। त्यांनी महानगरपालिकेच्या हद्दीतील शेळगी ते स्मशानभूमी येथील डांबरीकरण रस्ता केलेला होता, तसेच बारामती बँक ते आकाशगंगा मंदिर येथे डांबरी रस्त्याचं काम केलेलं होतं। सदर रस्त्याचे पहिला जो रस्ता आहे शेळगी ते स्मशानभूमी येथील रस्त्याचे मोजमापचे पुस्तकावरती सह्या करण्यासाठी जे 6,000 रुपये या मोबदला, आणि बारामती बँक ते आकाशगंगा मंदिर येथील रस्त्याच्या मोजमाप पुस्तकावरती सह्या करण्यासाठी 7,000 रुपये, असे एकूण मिळून 13,000 रुपयाची मागणी आलोसे सुनील लांबकामे यांनी केलेली होती। पडताळणीमध्ये 13,000 रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झालेलं होतं। त्यांच्यावरती सापळा कारवाई लावण्यात आली होती। त्या पद्धतीने आज 13,000 रुपये त्यांच्या स्वतःच्या कार्यालयात महानगरपालिकेच्या स्वतःच्या कक्षामध्ये स्वीकारताना त्यांना रेड हँड पकडण्यात आलेलं आहे। सदरची संपूर्ण कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे सर आणि माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सूरज गुरव सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेली आहे। मी आपल्यामार्फत सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना नम्र आवाहन करत आहो की अशाच पद्धतीने आपल्याकडे जर कोणी लोकसेवक स्वतः अगर खाजगी इस्मांच्या मार्फत वस्तूच्या स्वरूपात अगर पैशाच्या स्वरूपात तो लाचीची मागणी करत असेल तर तुम्ही आमच्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात तक्रारी द्याव्या। तक्रारी आपण आमचा टोल फ्री नंबर आहे 1064 यावर देखील आपण तक्रारी देऊ शकता।